मी मुंबई विद्यापीठाच्या संकुलामध्ये उभा आहे. बाजूलाच बेकीसी इथं मोठं मैदान आहे. देशाचे पंतप्रधान आल्यानंतर या ठिकाणी मुंबई विद्यापीठाचं वाहनतळ तयार केलेलं आहे आणि मागच्या वेळेला देखील या ठिकाणी वाहनतळ केल्यानंतर काय अवस्था झाली ती संकुलाची आपण सर्वांनी पाहिली आहे. आता तर इथं हद्द झाली. एका बाजूला मुंबई विद्यापीठाच्या संरक्षण भिंतीची आवश्यकता असताना या ठिकाणी संरक्षण भिंत तोडून या ठिकाणी त्यांनी रस्ता केलेला आहे. अशा पद्धतीने आज जर त्यांनी भिंत तोडली उद्या ह्या इमारती पाडून या ठिकाणी कार्यक्रम करतील की काय अशी शंका या ठिकाणी निर्माण झालेली आहे. बाजूला मुलींचा वसतिगृह आहे. या वसतिगृहाची संरक्षण करण्यासाठी या बाजूला संरक्षण भिंत असते परंतु आज ती तोडलेली आहे आणि इथे पार्किंगची व्यवस्था केली जात आहे. सगळे JCP डंपर आहेत. इथे सगळे महानगरपालिकेचे अधिकारी इथे सगळं काम करतात. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी शिकायला येतात की वाहनतळ करून त्या गाड्या पाण्यासाठी येतात हा खरा प्रश्न या ठिकाणी निर्माण आहे झालेला आहे. परंतु शासनकर्त्यांना देखील याची थोडीशी लाज आणि शरम वाटली पाहिजे की अशा पद्धतीने ह्या जागा वापरून त्याचा गैरवापर केला जातोय. मुलांची सुरक्षा धोक्यात घालून या सगळं कृत्य केलं जात आहे. याचा कोणीतरी जाब या सरकारला विचारला पाहिजे.